अजनी पोलीस ठाणे अंतर्गत एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली एक्केचाळीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सचिन कश्यप श्रीकांत चंद्रशेखर आत्राम साखरे अशी आरोपींची नावे देण्यात आली आहेत मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर शिल्पा सुरेश ढेकळे रहिवासी गुलवीवर कॉलनी नाशिक रोड पुणे यांना त्यांच्या मुलीला वैद्यकीय शिक्षण द्यायचे होते त्यासाठी तिला एमबीबीएसमध्ये प्रवेश घ्यावा लागला कुणाच्या माध्यमातून त्यांना चार आरोपींची माहिती मिळाली आरोपींची चौकशी केली असता त्याने भरमसाठ रक्कम भरून प्रवेश मिळवण्याचे आमिष दिले ढेकळे त्यांच्या जाळ्यात अडकले एक्केचाळीस लाख रुपयांमध्ये त्यांच्यामध्ये करार झाला ढेकळे यांनी आरोपीला एक लाख रुपये बँकेमार्फत हस्तांतरित केले तर उर्वरित चाळीस लाख रुपये रोख स्वरूपात दिले सात सप्टेंबर दोन हजार एकोणीस ते डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत आरोपींनी त्यांच्याकडून एक्केचाळीस लाख रुपये वसूल केले पण दोन वर्षे उलटून गेल्यावरही जेव्हा त्यांच्या मुलीला एम बी बी एसच्या पहिल्या वर्षाला प्रवेश मिळाला नाही तेव्हा तिच्यासोबत फसवणूक झाल्याची शंका आली पैसे मिळाल्यानंतर काही दिवसातच आरोपींनी त्यांचा मोबाईल फोन बंद केला डॉक्टर ढेकले यांनी नागपूर गाठले आणि त्यांनी अजनी पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे